केंद्र सरकारने अचानक सोयाबीन, सोयातेल, कच्चे पाम तेल, हरभरा, मूंग, गहू, बिगर बासमती भात, मोहरी, मोहरी तेल या शेतीमालाच्या वायदे बाजारातील व्यवहारांवर बंदी आणल्याने सोयाबीनच्या व इतर शेतीमालाच्या दरात घसरण झाली आहे। त्यामुळे बुलढाण्यात स्वाभिमानी शेतकरी संघटना चांगलीच आक्रमक झाली आहे। स्वाभिमानीचे नेते रविकांत तुपकरांच्या नेतृत्वात बुलढाण्यातील चिखली रोडवर वायदेबंदीच्या आदेशाची होळी करून कार्यकर्त्यांनी रोष व्यक्त केला। केंद्र सरकारचा हा निर्णय सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या ताटात माती कालवणारा आहे। इतर राज्यातील निवडणुका डोळ्यासमोर ठेवून केंद्राने हा निर्णय घेतला आहे। शहरी ग्राहकांना स्वस्तात शेतमाल व अन्नधान्य मिळाले पाहिजे या हेतूने केंद्र सरकारने सेबीच्या माध्यमातून शेतकऱ्यांवर अन्याय केला असल्याचा आरोप रविकांत तुपकरांनी केला आहे। या निर्णयाच्या बाबतीत फेरविचार न केल्यास रस्त्यावर उतरू असा इशारा तुपकरांनी दिला। सेबीने काल वायदे बाजारातील व्यवहारांवर बंदी आणून अनेक शेतीमाल वायदे बाजारातून बाजूला केलेला आहे। यामध्ये केंद्र सरकारनं ग्राहकांना स्वस्तात तेल मिळालं पाहिजे किंवा शेतीमाल स्वस्तात मिळाला पाहिजे म्हणून अशा आत्मघातकी निर्णय घेतलेला आहे। शेतकरी मारायचा आणि ग्राहक जगवायचा असा हा केंद्र सरकारचा निर्णय आहे। वायदे बाजारातील व्यवहारांवर बंदी घालणाऱ्यांमध्ये सोयाबीन आहे, सोयातेल आहे, कच्चे पामतेल आहे, हरभरा आहे, मूग, गहू, बिगर बासमती भात, मोहरी, मोहरीचं तेल असे अनेक शेती पिकं जे आहेत याच्यावर वायदे बाजारात बंदी घालण्याचं कटकारस्थान केंद्र सरकारने केलेलं आहे। याला आमचा सक्त विरोध आहे। वायदे बाजारातून फायदा होतो, काही प्रमाणात तोटे होतात। याच्यामध्ये वायदे बाजारामध्ये दुरुस्त्या करणं गरजेचे आहे। सट्टेबाजार खेळणाऱ्यांचा त्या ठिकाणी फायदा होतो। परंतु मला केंद्र सरकारला एकच सांगायचं आहे की यामध्ये सुधारणा करणं गरजेचे आहे। डायरेक्ट बंदी घालून शेतकऱ्याच्या सोयाबीनचे भाव पाडायचे, शेतीमालाचे भाव पाडायचे हे कटकारस्थान केंद्र सरकारचं आहे, हे आम्ही कदापि खपवून घेणार नाही। आज आम्ही जो आदेश केंद्र सरकारनं काढला आणि वायदे बाजारातील व्यवहारांवर बंदी घातली त्या आदेशाची आज आम्ही बुलढाण्याच्या चौकामध्ये होळी केलेली आहे आणि केंद्र सरकारचा निषेध केलेला आहे। केंद्र सरकारनं जर हा आदेश मागे घेतला नाही, सेबीनं हा आदेश मागे घेतला नाही, तर शेतकऱ्यांच्या रोषाला केंद्र सरकारला सामोरं जावं लागणार आहे।